आज आपण हा बंगला बघायला आलोय. हा आहे देवरूखचा अजून एक बंगला. हा सुद्धा कांजीवरा रोडवरतीच आहे बंगला. आणि मी रस्त्याने जातानाच हा बंगल्याकडे माझं लक्ष गेलं आणि मी थोडा वेळ थांबलो. मी म्हटलं एकदा तर याचं व्हिडिओ शूटिंग करायलाच लागेल म्हणून मी मालकांची परमिशन घेतली आणि बोललो हा व्हिडिओ तुम्हाला एकदा आपण शेअर करूया. खूप छान असं आर्किटेक्चरचं काम आहे. बघता क्षणी उभं राहून बघावं असं वाटतं. 2 मिनटं तरी इतका छान बंगला बांधला आहे. बघा हे पूर्ण काम सागामध्ये लाकडामध्ये काम केलं. विंडोज आजकाल विंडोज कोणीही लाकडामध्ये लावत नाहीत पण ह्यांनी ॲल्युमिनियमचे विंडोज असतात फ्रेम. पण ह्यांनी सागामध्ये हे काम केलं साग फणस आणि खूप छान असं आर्किटेक्चरचं नमुना आहे हा बंगला. ही पाण्याची टाकी लावली आहे वरती आणि आता तुम्हाला हा 360 डिग्री व्ह्यू दाखवतो. हे बाजूला त्यांनी कंपाऊंड बांधून घेतलेलं आहे. कलर कॉम्बिनेशनसुद्धा इतकं छान केलं आहे. आतून बंगला बघायला मिळाला नाही. नंतर कधीतरी योग येईल त्या आतून बंगला दाखवायचा. या पूर्ण बंगल्याला चारी बाजूने त्यांनी असे हे लॅम्प लावलेत. हे रात्री खूप छान दिसत रात्रीच्या अंधारात आणि कंटिन्यू त्या लाईट्स चालू असतात. आता याच्या पुढे मी तुम्हाला त्यांची बाग दाखवतो. पूर्ण कौलारू बांधकाम आहे. आता मध्ये ही जी सिलिंग रूफची स्टाईल होती पण आता ही पूर्ण कौलारू बांधकामाची स्टाईल आहे. हे चिकूचं झाड आहे. बघा ही चिकूची पूर्ण बाग आहे आणि किती चांगले चिकू आले त्याला. यांनी जास्तीत जास्त तो जागेचा वापर शेतीसाठी केला आहे. चिकूची झाडं लावली आहेत. काही आंब्याची कलमं आहेत मागे. इथे माणसं आहेत काम करायला त्यांच्याकडे. हे सगळी बाग हे करायला ही त्यांची कामगारांची रूम आहे. एक कलिंगडाची त्यांनी मोठी एक कलिंगडाचं शेत हे केलं आहे लावलं आहे तिथे. हे बघा किती कलिंगड आहेत. आणि पहिल्याच वर्षी त्यांनी मागच्या वर्षी कलिंगडाचं शेत लावलं आणि आता त्यांना एका वर्षामध्ये कलिंगडाचं पीक आलं. ॲक्च्युली हा 1 महिन्यापूर्वीचा व्हिडिओ आहे. 1 महिनाही नाही 15 दिवस झाले असतील. ह्या तिथे काम करणाऱ्या महिला आहेत आणि हे पूर्ण कलिंगडाचं झाड आहे. आता आपण जाऊया कलिंगडाचं शेत बघायला. कलिंगड ते काका मला म्हणाले कलिंगड मिरची टॉमॅटो आणि कॉलीफ्लॉवर. हे बघा हे ते दिसत आहेत ना हे जे प्लास्टिकचे हे होते त्याच्यामध्ये ती रोपं आलेली आहेत असं मला त्यांनी सांगितलं. ती रोपं येतात कृषी कॉलेजमधून येतात ॲग्रिकल्चर कॉलेजमधून. आय थिंक देवरुखलाच आहे ते कॉलेज आणि त्यांना ते प्रोव्हाइड करतात ही लावायला शेती करायला आणि त्याचं नॉलेजसुद्धा देतात त्यांना. हा पूर्ण जो परिसर दिसतो आपल्याला हा पूर्णच्या पूर्ण परिसर हा शेतीमधला आहे. ही प्लॅस्टिकची खाली जे प्लॅस्टिक टाकलेलं आहे त्याच्या खालून पाईपलाईन जाते आणि त्याच्याखाली ते ठिबक सिंचन करतात ना तसं ते ॲक्च्युली त्यांनी केलेलं आहे. मी त्यांच्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला. मोठे मोठे हिरवेगार कलिंगड
हे जे प्लॅस्टिक दिसतं याच्या खाली ते पाईपलाईन लावलेली आहे त्यांनी, बारीक असते आय थिंक 10 mm वगैरे असं असायला पाहिजे पाईपलाईन ती. एक काका आले आपल्याला हे आता दाखवतील. हे टोमॅटो आहे, थोडे मिरची आहे आणि कॉलीफ्लॉवर आहे. कुठून जाऊ मधून? इथून जाऊ. ही मिरची आहे, आणि हे कॉलीफ्लॉवर आहे. तुम्ही हेच काम करता काय? पाणी बिणे असं नाही, पण ही अशी लावायची हे कसं तुम्हाला माहिती? हे तिकडं पाटलान सांगितलेलं आम्हाला, युरोप येतो ना. हां हां, ते सांगतात. ओके 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 वायरी आहे टाकलेली ऑटोमॅटिक पाणी. हे फ्लॉवर नाही ना बघ, झालेलं तयार झालेलं खाली आता धरतायत, लय व्हायला पाहिजे इकडनं या दाखवून. हां हां, म्हणून बांधलेला मिरची झाड पडतील ना. हा हा, म्हणून बांधलेला. केवढं झाड आलं कांदा आताच धरतायत हलवलाय. झाडा मोठी झाली आताच पकडत आहेत कांदे. मित्रांनो, जर तुम्हाला नक्की हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा माझं चॅनल आणि कमेंट्स करा. धन्यवाद.